सणउत्सवाची सुरुवात नुकतीच झाली आहे आणि पंचपक्वान्नाची जय्यत तयारी गृहिणी करू लागल्या आहेत। त्यात काही विशेष सणांमध्ये आपण काहीतरी नवीन गोड पदार्थ आपल्या घरी बनवावा यासाठी महिला उत्सुक असतात। गुलाबजामुन, पुरणपोळी, लाडू या पदार्थांच्या व्यतिरिक्तही असे अनेक पदार्थ आहेत जे बनवून तुम्ही सणांची सुरुवात गोड करू शकता। त्यातलाच एक म्हणजे चंपाकळी। चवीला गोड असणारा हा पदार्थ महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखला जातो। तर गोड आणि खुसखुशीत अशी चंपाकळी बनवण्याची पद्धत नेमकी कशी आहे ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। चंपाकळी बनवणार आहोत यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी मैदा, एक वाटी रवा, एक वाटी पिठी साखर, 2 चम्मच विलायची आणि मोनसाठी 1 वाटी डालडा। मिश्रण बनवण्याच्या आधी पहिले आपण पाक तयार करून घेऊया। पाक करायला ठेवायचा आहे, त्यासाठी लागणारे साहित्य 1 भांडं, त्याच्यात 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। 2 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला। सगळं मिक्स करायचं आहे एकत्र न पाण्याने भिजवायचं आहे। त्याला त्याचा गोळा तयार करून 5 मिनिट झाकून ठेवायचा आहे। नंतर त्याचे गोळे करून पाती लाटून त्याला कापून घ्यायचे आणि ते बनवून तेलातून तळून काढायचे। आपला पाक तयार झालेला आहे, त्याला चंपाकळी टाकून त्या पाकातून काढून एक डिशमध्ये ठेवायची आहे। लहान मुलं आवडीनं खाते, केव्हा पण बनवू शकतो आपण हे आणि केव्हा पण खाऊ शकते। लहान मुलांना तर खूपच आवडते। सणउत्सव सुरू झालेले आहे, तुम्ही एकदा तरी चंपाकळी करून बघा। चंपाकळी बनवण्यासाठी 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर, 2 चमचे वेलची पूड, तळण्यासाठी तेल, पाक बनवण्यासाठी साधी साखर, डालडा किंवा तूप आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी या साहित्याची आवश्यकता आहे। चंपाकळी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका परातीमध्ये मैदा, रवा, वेलची पूड आणि पिठी साखर एकत्र करून घ्यायची आहे। त्यात डालडा किंवा तूप गरम करून मोहन टाकायचे आहे। पूर्ण कोरड्या वस्तूंना मोहनाने एकत्रित करून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण लागेल तेवढ्याच पाण्याने भिजवून घ्यायचे आहे। त्याचा गोळा बनवत असताना नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यायचे आहे। 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर मध्यम आकाराचे गोळे बनवून पाती लाटून घ्यायची आहे आणि पाती लाटून झाल्यानंतर त्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मधातून चिरा मारून घ्यायच्या आहेत। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करायचे आहे। आता ही चंपाकळी कच्ची तयार आहे। आता तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून थोड्या वेळात काढून घ्यायची आहे। आता गोड चंपाकळी खाण्यासाठी तयार आहे। येणाऱ्या सणउत्सवांची सुरुवात चंपाकळीच्या रेसिपीने तुम्ही नक्कीच करून बघा।